महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला। यामध्ये आरोग्य, कृषी, रस्ते आणि पायाभूत सुविधा यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। या अर्थसंकल्पाचे काही ठळक मुद्दे आपण जाणून घेऊया। आरोग्य क्षेत्रामध्ये नागरी आरोग्य संचालक कार्यालयाची निर्मिती, एकूण उद्दिष्ट 5,000 कोटींचे, त्यापैकी 800 कोटी यावर्षी देणार। पुण्यातील औंध येथे संसर्गजन्य आजार केंद्र स्थापन करणार। आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद। शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरण बसविणार। राज्यात नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार। सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड आणि साताऱ्यात मेडिकल कॉलेज स्थापन करणार। अमरावती, परभणी येथेही मेडिकल कॉलेज उभारणार। 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून फिजिकल थेरपी महाविद्यालयाची स्थापना करणार। प्रत्येक जिल्हा व शासकीय रुग्णालयात कोविड नंतर मानसोपचारासाठी केंद्र स्थापन करणार। सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 2021-22 साठी जवळपास 2,961 कोटी, अनिवार्य खर्चासाठी 5,000 कोटी। या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी या घोषणा केलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांच्या पाठीशी सरकार भक्कपणे उभे आहे। कृषी क्षेत्रात 11.7% वाढ झाली आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहे। 3 लाखापर्यंत कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज देणार। कृषी पंप जोडणी महावितरणाला 1,500 कोटी निधी भांडवल देण्यात येणार आहे। विकेल ते पिकेल योजनेसाठी 2,100 कोटी रुपये बाजार साखळी निर्माण करणार। प्रत्येक तालुक्यात 500 नवीन भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार। कृषी संशोधनावर भर देणार। 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी रुपये, 4 वर्षात 600 कोटी रुपये देणार। मोशीमध्ये 62 एकर जागेवर सायट्रस इस्टेट स्थापन करणार। शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबविण्यात आली। 31,23,000 शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या। 3 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 0% व्याजाने कर्ज देणार। कृषी पंप जोडणी योजना राबविण्यासाठी 1,500 कोटी रुपयांचा निधी। बर्ड फ्लू निदानासाठी जैव सुरक्षा प्रयोगशाळा पुण्यात उभारणार। 3,274 कोटी पशुसंवर्धन मत्स्य विभाग खात्याला। बळीराजा जलसंजीवनी 91 प्रकल्प उभारणार। गोशी खुर्द प्रकल्पासाठी 1,000 कोटी डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार। राज्यातील 12 धरणांच्या बळकटीकरणासाठी 624 कोटी रुपयांचा निधी। जलसंपदाच्या कामासाठी 26 प्रकल्पाची कामे आहेत, त्यापैकी 13 प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे। रस्ते आणि पायाभूत सुविधेसाठी सुद्धा भरघोस निधी देण्यात आलेला आहे। समृद्धी महामार्गाचं 44% काम पूर्ण झाले। नागपूर शिर्डीचा रस्ता 1 तारखेपासून खुला करण्यात येणार आहे। नांदेड ते जालना 200 किलोमीटर लांबच्या द्रुतगती जोडमार्गाचे काम हाती घेणार। मुंबई गोवा महामार्गाला पर्याय रेवस रेडी सागरी महामार्ग 9,553 कोटी रुपये। पुण्याबाहेर रिंग रोडची उभारणी 170 किलोमीटरची 26,000 कोटी। भूसंपादनाचं काम याच वर्षी होणार। मुंबईतल्या ईस्टर्न फ्रीवेला विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात आलं। ग्रामीण भागातील 10,000 किलोमीटरचे रस्ते विकास कामे 7,350 कोटी रुपये देण्यात आले। मुंबई अहमदनगर नाशिकमध्ये अतिजलद रेल्वे 16,039 कोटी रुपये। विविध आवास आणि घरकुल योजनेसाठी 6,829 कोटी रुपये। पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार। कोस्टल रोडचं काम जलद गतीने सुरू आहे। 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे। नगर विकास विभागासाठी कार्यक्रमांसाठी 8,420 कोटी रुपयांचा निधी। एक जिल्हा एक उत्पादन हस्तकला कारागिरांसाठी उद्योग निर्माण करण्यासाठी 3,335 कोटी रुपये। नाबार्डच्या साह्याने राज्यात 280 नवीन गोदामे उभारणार। याशिवाय या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा करण्यात आलेल्या आहेत। राजीव गांधी विज्ञान पार्क प्रत्येक जिल्ह्यात उभारणार। कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे। ST महामंडळाला 1,400 कोटी रुपये। मुंबईतल्या नेहरू सेंटरसाठी 10 कोटी रुपये। ठाणे कोस्टल रोडसाठी 1,250 कोटी रुपये। शीळ फाट्यावर उड्डाणपुलाची निर्मिती करणार। वसई ते कल्याण जलमार्गावर वाहतूक सुरू होणार। 4 ठिकाणी जेटी उभारणार। शिवडी न्हावा शेवा मार्गे वांद्रे वरळीला जोडणार। गोरेगाव मुलुंड लिंक रोड 6,600 कोटी रुपये। महाराष्ट्र परिवहनच्या जुन्या बसेस ACNG मध्ये रूपांतर केल्या जाईल, त्यासाठी 1,400 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे।
2021-22 साठी 6,829 कोटींचा निधी घरकुल योजनेसाठी प्रस्तावित आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी सुद्धा विशेष घोषणा करण्यात आलेली आहे. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, कुटुंब घर विकत घेताना महिलेच्या नावाने नोंदणी करण्यास प्रोत्साहन, मुद्रांक शुल्कात सवलत देणार, सर्व विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, त्यासाठी 1500 सीएनजी आणि हायब्रिड बस देणार, तेजस्विनी योजनेअंतर्गत विशेष बस उपलब्ध करून देणार, राज्य राखीव पोलीस दलात पहिला महिला गट स्थापन करणार, संत जनाबाई सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजना, घरकाम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांसाठी 250 कोटी रुपये बीज भांडवल,